कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित कुलगुलाम या नाटकातील प्रवेश वाचणार आहे। त्यात पहिल्या प्रवेशामध्ये त्याला साक्षात्कार होतो की त्याला भगवान बनला आहे तो याच्याबद्दलचं, आणि नंतर त्या जमावाला तो कुलगुलाम करण्यासाठी म्हणजे सशस्त्र बंड करण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचा ऐलान करतो। असे दोन जे प्रवेश आहेत ते मी एकत्र करून आपल्या समोर सादर करणार आहे। ह्या नाटकात मुकुंदाने मला काम करण्याची 25-30 वर्षापूर्वी संधी दिली होती, 35 वर्षापूर्वी, आणि रंगभूमीवरचं माझं ते मोस्टली शेवटचं नाटक होतं, त्याच्यानंतर मी नाटक काही केलं नाही। आज पुन्हा एकदा प्रयत्न आपल्यासमोर करतोय। याच्यात मी बिरसाचं काम केलं नव्हतं, मी सुपरिंटेंडंटचं काम केलं होतं। बिरसाचा जो भाग आहे तो मी अभिवाचनात सादर करतोय। बिरसा जंगलात आलाय आणि तिथपासून हा प्रवेश सुरू होतो। होय, हे अरण्य माझं आहे, हे सारं जंगल आमचं आहे, अगदी पूर्वीपासून पूर्वजांपासून आमच्या प्रत्येक मुंडाच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून वाहते या अरण्याचं गीत। आमच्या श्वासाश्वासाला माहिती आहे जंगलचा वास, इथलं प्रत्येक झाड प्रत्येक दगड आमच्या ओळखीच्या खुणांचा, इथल्या प्रत्येक घडामोडींबरोबर आमचं नातं, इथल्या रंगाचा स्पर्श इथल्या गंधाचा स्पर्श आम्हा मुंडांच्या रोमारोमात भिनलेला, ज्या जंगलचा हिरवेपणा म्हणजे आमच्या आयुष्याचा जीवनरस, त्याच्या अंगा खांद्यावर खेळत आम्ही आयुष्य गीत गात असतो, इथली प्रत्येक गोष्ट आमच्या सुख दुःखाइतकीच आमच्यात सहभागी आहे। मग नको हे अरण्य आमचं राहिलं, हे आमचंच होतं, आमचंच आहे आणि आमचंच राहीलही। म्हणूनच तर हे अरण्य माऊली मी आलोय, तू अशुद्ध कलंकित झाली आहेस ना माय, मी तुला शुद्ध करीन। दिकुनी आणि साहेबांनी तुला विटाळलंय ना, मी तो दूर करीन। त्यांनी तुझ्या मुलाबाळांना लेकरांना घरातून काढून लावलंय, पण मी त्या साऱ्यांना परत आणीन, त्यांची घरं पुन्हा वसवून देईन। मुंडा कोल ओराव संथाल सगळ्या आडत्यांच्या पाठीमागून रोजगारीसाठी निघून जातात, म्हणून तू दुःख करू नकोस, यापुढे मी त्यांना जाऊ देणार नाही। तुझा आक्रोश इतर कोणाच्याही कानी पडत नाही, पण माझ्या कानात तो भरून राहिलाय ग माय, तू कुठे आहेस हे त्यांना कळत नाही। तू माझ्या काळजात माझ्या रक्तात आहेस ग, माझ्या शरीरात आहे या छोट्या नागपूरची धरती, माझ्या रक्तातून वाहत आहे तिथील नद्यांचे प्रवाह। माय माय तुझी विटंबना पाहून माझ्या काळजात दुःखाची आग भडकते, मी तुला रक्तानं न्हाणी तुझी लाज झाकून टाकी, त्याने तुला दंग धडंग करून उघड्यावर टाकून दिलंय, मी तुझी लाज राखी, माझे खूप हाल होतील ना, होऊ देत ग माय होऊ देत, कोण करतील हाल, ते साहेब दिकू जमीनदार सावकार हेच ना। मग माय ते आता नवीन थोडंच होणार आहे, माझ्या जन्माच्या आधीपासून मला वेगळं काही आठवतच नाही, पण त्याच्यासाठी तुला भगवान बनावं लागेल। भगवान? होय भगवान, मुंडा माणसांचा भगवान, धरती आबा, धरती आबा झाल्याशिवाय माझी लाज तुला झापता तरी येईल का? मग मी होईल ना धरती आबा, ते तुला मोकळा सोडणार नाही, भगवान बनवणाऱ्याला ते ठारच मानते। यशूलाही त्यांनी मारलंच की, कृष्ण भगवानालाही पायात तीर मारून त्यांनी मारलं। मग तुझे खूप खूप हाल होती, परंतु तू सुख देऊ शकशील, मुंडा माणसांचं भलं करू शकशील, बस तर मग मी बनणार भगवान, मी होईन धरती आबा, माझे हाल झाले तरी चालतील, पण मी सगळ्या मुंडांना सुख देईन, हे सगळं माझं अरण्य, माझ्या जंगलातले माझे मुंडा सुखी झालेच पाहिजे। मुंडांनो मी आता तुमचा भगवान आहे, धरती आबा आहे, आता मीच तुम्हाला सुख शांती मिळवून देणार। तुम्ही वर्षानुवर्ष याची वाट पाहत होता, तो मुंडांचा भगवान मीच आहे। शिवोंगान मला दर्शन दिलं आणि सांगितलं, जा तू भगवान हो आणि मुंडांचं रक्षण कर, या जंगलात आपल्या देवानं मला भगवान केलंय, आता मी तुमचा धरती आबा आहे, मी तुमची सगळी संकट दूर करेन,
ऐका, आपण सगळी मुंडा मंडळी फार चांगल्या वेळी जमलो आहोत. जेला बसल्या बसल्या मी हाच विचार करत होतो की तुम्हाला कोणत्या वाट्याने पुढे न्यावं. आता मला नक्की वाट सापडली. आधी सांगतो, या वाटेनं गेलं तर शरीर पडेल का राहील याचा विचार करायचा नाही. नाही करणार. ऐका तर मग, आपल्याला आता फार वेळ नाही. आतापर्यंत आपण हाच विचार करत होतो की मुंडा माणसांचं दुश्मन कोण, जमीनदार, सावकार की दिकू. आमच्या खड्यावर शेत जमिनीवर जठा मारून बसलेला तेवढाच आपला दुश्मन की ज्यानं आपलं खुटकाटी गाव जमीनदाराच्या हाती उचलून दिलं ते सरकार आपलं दुश्मन. तर हे सगळेच आपले दुश्मन, राजा, जमीनदार, दिकू, राजपूत, सावकार, बामण, गोसावी, सगळेजण सरकारला सामील आहे. मुंडाच्या बाबतीत काही पण मामला उभा राहिला तेव्हा जेव्हा सरकारने यांचीच बाजू केली. हे मुंडाकडून खंड वसूल करतात, दिवसेंदिवस तो वाढतच असतो. अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या की मग साहेब आपल्या मुलखात येतो, शिकार करतो, आपल्याकडच खातो पितो आणि चालता होतो. कोर्ट कचेऱ्या त्यांच्याच बाजूच्या, कोर्टाचं काम बाबू दिकून चालवतात, जमीनदारांच्या बाजूने ते निकाल देतात, पोलीस फौजदार आपल्या पट्टी देतात ते फक्त मानकी मंडळींना सतवायला आणि त्यांच्याकडून पैसा खायला. पण आपण आता हे चालू द्यायचं नाही, यापुढे हे सगळं बंद व्हायला पाहिजे. बाप हो, या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला लढायचं आहे. आपलं रक्त आतापर्यंत खूप प्यायलं आहे. अरे, आमची जमीन आणि त्यावर अधिकार कोणाचा तर त्यांचा, जे बाहेरून परदेशातून इथे आले त्यांचा अधिकार, आमचा नाही. सावकार जमीनदार सुद्धा त्यांनाच सामील. आमच्या बाप जाण्यापासून आम्ही या जंगलात राहतो. हे अरण्य मोठं झालं ते आमच्या डोळ्यात येतं. आम्ही वाढलो ते या अरण्याच्या साक्षीनं. रक्ता मासाचे आमचे या जंगलाचे संबंध आणि आता आमचं नाही, हे होणं शक्य नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. मग त्यांच्यासाठी आमच्यातला प्रत्येक मुंडा मेला तरी चालेल. आम्ही तयार आहोत रा भगवाना, समजे तयार आहोत. आता आपल्याला अशी लढत द्यायची आहे की आतापर्यंत मुंडांनी कधी दिली नाही. सावकार, जमीनदारांना, सरकारला पण असं समजलं पाहिजे की मुंडांशी लढणं सोपं नसतं. सरकार बरोबर लढाय, सगळ्या दिकून बरोबर लढाय. जंगल आपली आहे, आपण जंगलात डोंगर पहारात घुसू, आपली ठाणी बसू. त्यांच्याजवळ बंदुका आहे पण आपल्याजवळ एक धीर काम नाही. आणि बंदुका किती जण चालवतील, आपण का त्यांच्या बंदुकानं भिणारे आहोत. त्यांच्यापेक्षा आपल्या कुचिराच्या बाणांचा नेम पक्का आहे, शिवाय बलवे भाले आहेतच. आता आपण दोन प्रकारची कामं करायची, आपल्या धर्माचं काम आणि दुसरं आपल्या लढाईचं काम. जन्मयचा सीमा मुंडा माझ्या धर्माचा हात, त्याला तुम्ही ओळखताच. मुलकी लढाईपासून तो लढतोय. आपल्या धर्माचं काम कोणा संन्यास किंवा बामणाकडून होण्यासारखं नाही, तर त्याला लढणारा माणूस पाहिजे. अक्षी बरोबर आहे भगवान, अक्षी बरोबर आहे. धानी मुंडा माझ्या लढाईचा हात, धानीला तुम्ही ओळखताच. आजपासून, आत्तापासून प्रत्येक बिरसाईताचं घर म्हणजे आपला लढाईचा गड. आत्तापासूनच प्रत्येक बिरसाईताच्या घरात चुलशातल्या लाकडाबरोबर लढाई सुद्धा पेटली पाहिजे. गुरुवार आणि रविवार साऱ्यांनी जमायचं, धर्माच्या आणि लढाईच्या गोष्टी बोलायच्या. ध्यानामध्ये धरा की सगळ्यांनी फक्त रात्रीच जागायचं. आज या गावात तर उद्या 5 कोस दूरच्या गावात, 4 देशांना आपल्या सभा होती. या सगळ्यांची बातमी तुम्हाला दोघं कनू आणि शाली पोहोचवतील. एक कनू म्हणजे माझा भाऊ आणि दुसरा शंकरागावचा कनू मुंडा. बाकीचं आम्ही काय करायचं भगवान? ज्यांची घरं जंगलाच्या अगदी आत आहे, पोलीस ठाण्यापासून दूर, ते आपले प्रचार होते. त्यांची एक तुकडी राहील, त्यांच्या घराघरातून सुरुवातीला बिरसाईत जमतील. ती घरे बिरसाईताचीच असतील, ते रात्री झोपाला जागा देतील. जे येणार आहेत त्यांनी येताना आपल्या बरोबर काही बाई घेऊन यायचं, सगळ्यांनी एकत्र शिजून खायचं, समजलं? सरदार मंडळींची एक तुकडी, त्यांनी लढाई करायला इतरांना शिकवायचं. मोर्चा कसा बांधायचा, हत्यारं पातारं कशी जमा करायची, हे सगळं काम तुमच्याकडं. आम्ही ते करू भगवाना, काही पण घोर नको. जी लहान बालके असतील ती घरीच राहतील, वडील माणसांकडून लढायला शिकतील. ते रातच्या बैठकीला येणार नाही, यापुढे हळूहळू काम करून भागणार नाही. सगळं काम बरोबरीनं एक साथ करायचं. बायकांनी धान्य धुन्न गोळा करायचं, शिजवणं वगैरे कामं करायची.
तीर गावागावात पोहोचवायची काम बायकांनीच करायची। शाली तुम्हाला समजून सांगेल काय करायचं कसं करायचं ते। पहिल्यांदा आपण आपल्या वाडवडिलांचा वारसा ताब्यात घ्यायचा। दुर्गा व जगन्नाथपुरीची देवळं आहेत ती आपल्या वाडवडिलांची आहेत आणि आज त्यांच्याच जागेत आपल्यालाच बंदी। आपण ती बंदी मोडून देवळं ताब्यात घ्यायची। मुंडांची मूळ राणी मूळ राजधानी नवरत्नगड तिथल्या पाण्यानं आपली देवळं धुवून काढू। आता धीमी धीमी लढाई आणि नंतर एकाच वेळी एक साथ सारे मुंडा लढाई सुरू करते। आपल्या लढाईचं नाव उलगुला। हे उलगुलान आपण सगळीकडे एकाच वेळी पेटवायचं। प्रत्येक बिरसाई त्याच्या घरात आता उलगुलान पेटलं पाहिजे। उलगुलान उलगुलान।